महिमा तुझा अपार, कार्यारंभी हे शिवतनया वंदन तुला त्रिवार। तू सुख करता तू दुख हरता सर्वांचा ताता, माय पिता तू दीन जनांचा विश्वाचा दाता। रे संहार अवताराची कथा आगळी ऐकवितो आता, हात जोडून तव चरणी नमवितो माथा। गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया, बापार वाचवी तू अम्मा। धावा ऐकून महेश्वराचे मन गे गैवरले, घेऊ नका हो ऋषी मुनींनो वचन ते दिधले। गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया, प्रिय पार्वती युद्ध कराया सत्वर जातो मी, गजासुराचे शिर घेऊनी त्वरित येतो मी। महादेव ते युद्ध कराया निघूनिया गेले, ते गेल्यावर पार्वतीने पहा काय केले। सर्वांगाचा मळ काढून पुतळा बनविला, त्या पुतळ्याला जिवंत करून चमत्कार केला। चिमुकल्या त्या बाळा बदली पार्वती माता, द्वारी उभा तू राहा जाते मी स्नानासी आता। गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया, स्नान संध्या होई तो वारी घर गे रक्षावे, आत कुणाला येऊ ना द्यावे इतके ऐकावे। आज्ञे प्रमाणे खरोखरी ग वागिन मी आई, आश्रमामध्ये प्रवेश आता कुणालाच नाही। ऐकून या ते बोल बोबाडे फुटला तो पान्हा, बाळाचा त्या मुख घेऊन गेली ती स्नाना। आश्रमाच्या प्रवेशद्वारी येऊन तो बसला, क्षणार्धामध्ये पुढे अनर्थ पहा काय घडला। गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया। गजासुराला शोधू लागले, गिरी कंदरी त्याला गाठिले, काळेक भिन्न रूप तयाचे हत्ती सारखे मूक तयाचे, म्हणून या सर्वांचे
लढू लागले शस्त्र अस्त्र सोडू लागले भूमंडल घालू लागले शिवशंभूने शौर्य दाविले देवही सारे चकित झाले अति क्रोधाने त्रिशूळ मारिले महापापी त्या दुर्जनाला पहा धाडिले यम सदनाला देव मुनी अनजन लोकाला शिरदाविण्या पार्वतीला शंभू आले कैलासाला द्वारी उभा एक बाळ पाहिला जटाधारी वो डमरू वाले आतमध्ये जायात नाही क्षणभर तुम्ही इथेच थांबा ऐकून धमकी त्या पोराची शिर पेटली मस्तकाची नाही ठेवली भीड तयाची मागे पुढे ना त्याने पाहिले नेम धरूनी त्रिशूळ फेकिले आकाश पंथी शिर बुडाले रक्ताने ही भिजली धरती शिरावी नाही निर्जीव कांती इतक्यात बाहेर आली पार्वती रडता रडता पार्वती बोले शंभू देवाला का हो स्वामी मारिले तुम्ही माझ्या बाळाला पार्वतीने केला आकांत काही केल्या होईना शांत जर ना केले बाळ जिवंत मंडळ सारे शोधले शोधून शोधून सारे थकले कुणास ठावे कुठे उडाले अखेर त्याने ऐसे केले विश्वालाही नवल वाटले त्या बाळाच्या शरीरावरती अमृत बिंदू मुखी घातले बाळ पुन्हा ते जिवंत झाले दुडू दुडू ते धावत वाले रूपतयाचे जगा वेगळे कौतुकाने पाहू लागले गजासुराचे मुख लाविले पार्वतीला त्या पुत्र झाला आनंद झाला हिमालयाला नातू बघण्यासाठी आला कथन केली ज्योतिषानी गजाननाची भविष्यवाणी पुत्र होईल पराक्रमी हा कुणास ठावे त्या समयाला कळले कैसे चिंधू दैत्याला नाश कराया तुझा चांडाळा सिंधू दैत्य हा दुराचारी राक्षस धाडा कैलासावरी छोटे बालक आगे तोवरी एकदा अचानक गिधाड आला नेले उचलून गजाननाला पार्वतीने आकांत केला गजाननाने गिधाडाची त्या चोच अशी धरली ठार मारित यमलोकाची वाट बघ धरली गजाननाला माता पार्वती कुशीत घेऊन निजली होती मांजर रूपाने क्रूर दैत्य तो गजाननाने कपट जाणिले जवळ तयाला येऊन दिधले लता प्रहारे ठार मारिले मांजराच त्या
लहान मुलाचे रूप घेऊनी बाळासुर हा बालक झाला संगे घेऊनी गजाननाला लाता बुक्क्या मारू लागला कळून चुकले गजाननाला दोन्ही हातांनी गळा दाबला सुराने कमाल केली झाडी होती आश्रमाजवळी गदा गदा ही झाडे हलविली योमा सुराचा डाव जाणीला कळले सारे गजाननाला कोसळणाऱ्या त्या झाडाला योमा सुर हा सुराची भगिणी आली कपट जाणून त्याने तिलाही गजाननाला घेऊन संगती निजली होती माता पार्वती मंचका सूर उभयताना गजाननाने युक्ती केली एका हाताला आईला धरली दुसऱ्या हाताने शेंडी ओढली त्यानंतर एक अजगर आला गिळले त्याने गजाननाला बाळ गजानन त्या समयाला राक्षस तो झाला पुटा सुराने विपरीत केले पाण्यामध्ये विष टाकले आश्रमातील साऱ्या मुलांनी कळले जेव्हा गजाननाला पुटा सुराचा डाव जाणीला आश्रमाकडे धावत आला दैत्याने मासा होऊन आश्रमाकडे गुपचूप येऊन गणरायाला संधी साधून माता पार्वती भलतीच भ्याली नदीकडे ती धावत गेली माशाला त्या ठार मारून एकदा आपल्या मित्रा संग खेळामध्ये असता दंग खडगा सूर हा आला अचानक गजाननाने युक्ती केली त्याला आपली शक्ती दाविली मस्तकावर बुडी मारिली सख्या भावाचा घेण्या बदला खडगासुराचा बंधू आला त्याच पाऊली छाया सुराला ऋषिपुत्राचे रूप घेऊन चंचल नामक राक्षस आला गणेशा संग चेंडू फळीचा याचा चेंडू जर त्याने झेलला बसवी पाठीवर झेलणाऱ्याला असा खेळाचा ठराव झाला चेंडू फेकला गजाननाने झेलला चंचल राक्षसाने पाठीवरती घेऊन त्याने पाठीवर असता राक्षस त्याला दाबू लागला संधी मिळता गणरायाने आपटून मारिला निद्रेत असता शिव पार्वती केली गणाने गंमत मोठी चंद्रकोरजी भाळी होती रूपाने त्या समयाला मंगल राक्षस धावून आला दोन्ही हाताने गणरायाने
हा सदा शिव जागा झाला सटे मध्ये त्या शोधू लागला चंद्रभाळीचा कुठे तो गेला चंद्रकोरीचा खेळ मांडिला वृत्त कळाले महेश्वराला धरून आणा हो गजाननाला सूरगणांना गर्व जागला गेले आणाया गजाननाला त्यांना पाहून अदृश्य झाला निराश होऊन परत आले आवाक होऊन पाहू लागले चंद्राला त्या बाळी पाहिले गणेश तोही अंगणी खेळे हसोनिया मग शंकर बोले गर्वहरण तुमचे ते केले तेव्हापासून शिवगण सगळे चौदा वर्षाचा गणेश झाला म्हणे पार्वती महादेवाला लग्नाचा तो विषय काढला म्हणे पार्वती नारद मुनीला वधू पहावी गजाननाला सिद्धी व बुद्धी नारद म्हणाला मग एक समस्या निर्माण झाली ब्रह्मदेवाच्या सहित सगळी 33 कोटी देव मंडळी शिव पार्वती गजाननाला घेऊन संगतीला युद्ध कराया सिंधू दैत्याशी गंडकी नगरीला ब्रह्मदेवाला नगरावरती हल्ला केला वृत्त कळाले सिंधू दैत्याला दैत्य सैन्या तो घेऊन संगती स्वतः बैसला अश्वावरती शिव बैसले नंदी वरती दैत्य वीरांच्या सहकार्याने युवराजीले सिंधू दैत्याने आपल्या कुशल बुद्धिमतेने तरीही सिंधू ऐकत नाही पेशाने तो करी लढाई हरवून या त्या शिवगणाना गणाने आपला परशु काढिला आधी तयाचा खडग पाडिला नंतर त्याचा हात तोडला हात तोडता पेटून उठला दुसऱ्या हातात खडग घेतला पुन्हा एकदा चालून आला चक्रावून तो पुरता गेला आंधळ्या वाणी लढू लागला पूर्व पश्चिम दागी दिशेला अखेर सिंधू निराश झाला युद्धभूमीतून पळून गेला देवगणांना हर्ष जागला दैत्य राजा तो सिंधू तारण मैदाना पत्नी म्हणाली ऐकून घ्याना सिंधू म्हणाला नाही गराणी पुरे जागली तुझी ही वाणी धर्म अधर्म दोन पुत्रांना कार्तिक स्वामीनी पुत्रवधाची कळता वार्ता वेळा पिसा तो झाला पुरता उपदेश दिला त्याला पित्याने सल्ला पित्याचा पटला नाही शब्द तयाला रुचला नाही सैन्य घेऊनी तो लवलाही
शस्त्र मारा तो करू लागला, अस्त्रांचा तो वर्षाव केला, एका पुढे एक उभे ठाकले, तुंबळ युद्ध सुरू जागले, नाभिस्थानाचा वेध घेऊन वाराने त्या पोट फाटले, अमृत गौरी सुताचा विजय झाला, आनंद झाला देवगणाला, शिवगणानी कैलासाला फुलांचा वर्षाव केला, सिंधुवधाची वार्ता आली, माता पिताही दुःखी झाली, दुर्गा राणी ती विधवा झाली, कार्य जेव्हा झाले, सिंधु दैत्याचे पिता ते आले, गजाननाचे चरण वंदिले, आदराने श्री गजाननाला बैसविले सिंहासनावर, सद्भावाने प्रजा जनानी संधी पाऊनी, ब्रह्मदेवानी जीव बुद्धी कन्या ह्या दोन्ही, सभेत आणल्या नारद मुनीनी, गणगोत्रासह पिता शंभुवन, माता पार्वती वाजत गाजत नवऱ्या घेऊन आला गणपती, शुभ दिनाला शुभ क्षणाला वाटे सांगाव माझ्या मनाला, दुर्वा प्रिय का गजाननाला, उत्सव होता यम दरबारी, देवऋषींची गर्दी भारी, नाचत होती सर्वा समोरी, पाहताच त्या तिलोत्तमाला, यमतीच्यावर मोहित झाला, बघता बघता वीर्य गळाला, पुत्र जेव्हा तो जन्माला, डोळ्यामधुनी अग्निज्वाळा, अग्निज्वाळानी या सृष्टीला मेलो जळालो, नाश करावा या दुष्टांचा, अग्निरूपे हो राक्षस थोर, नावतयाचे अनला सूर, त्याच्या भयाने चिंता चूर, सांगत असता गजाननाला, अनला सूर ही इतक्यात आला, पाहून जो तो जनुअग्नीचा तप्तत गोळा, अंगावरती धावून आला, आला होता तो गिळा वयाला, सर्वांगाची लागी झाली, पोटामध्ये आग पेटली, भयभीत झाली देव मंडळी, इंद्रदेवाने चंद्र ठेविला, शिव शंभूने नाग बांधिला, विष्णुदेवाने कमळ दिधला, जेव्हा ऋषींनी जुड्या वाहिल्या, एकवीस दुर्वांच्या अंगामध्ये मग आली शीतलता, गौरी गणेशाच्या, गणपती बाप्पा बाप्पा मोरया मंगलमूर्ती।
माता पार्वती सांज सकाळी भाविक जन घे गुण गान गाती कार्यारंभी नाव घेऊन प्रथम घे नमिती गजवदनाची कीर्ती गाते विश्ववाणी धरती देवा मध्ये देव खरोखर महान गणपती गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया पायी पैंजण कानी कुंडले गळ्या मध्ये कंठी उटी शेंदुरी सर्वांगाला कस्तुरी लल्लाटी भक्ती भावाचा नैवेद्य घेऊन नित्य येती भेटी हातावरी ते ठेवून जाती मोदकाची वाटी माता पिता तू दाता दिनांचा विश्वाचा स्वामी करता हरता दिन दुबळ्यांचा तू अंतर्यामी निशी दिनी हा गजर चाले गणेश नामाचा कळस धर्माचा गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया एक अक्षरी सहा अक्षरी मंत्र म्हणावाचे ओंकार घे दिव्य अनुप रूप गणेशाचे कैवल्याचा पुतळा ऐसा निर्गुण निराकारी शिकारी दुष्टांचा भक्ताचा कैवारी तिन्ही जगाचा स्वामी गाची अनादि भगवंत पार्वतीचा बाळ जागला गजरूप एक दंत सद्भावाने चरणी तयाचा दुर्वावा होया शुद्ध मनाने ता महिमा गाऊया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया ग्रंथ पुराणे वर्णन करती भजती देव ऋषी भाद्रपदातील शुद्ध चतुर्थी उत्सव दरवर्षी जय जयकार सदा गणाचा चतुर्थी संकष्टी भक्त रक्षण्या रूप घेतले गौरी गणेशाने बाल रूपाने लीला दावल्या विघ्न विनाशाने नित्य तयाला भक्ती भावाची सुमने वाहूया लीन होऊया चरणावरती मस्तक ठेवूया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गजाननाच्या अवताराची महाक्रूर त्या राक्षसांची देवांना
प्रसन्न करण्या महादेवाला दोघे बैसले उपासनेला भक्ति पाहुनी उभयताना महादेव तो प्रसन्न झाला वर मागितला ऐसा त्यांनी सूर असुर त्या नरापासून यक्ष गंधर्व इंद्रापासून सदा शिवानी तथा तुम्हटले वरद हस्त हे शिरी ठेविले सद्भावाने चरण वंदिले दोघा बंधुनी केली हुशारी बुद्धितयांची अत्याचारी त्रैलोक्यावर करूनी स्वारी शुभ मुहूर्तावर देवांतकाने स्वर्ग लोकावर नरांतकाने पृथ्वी तलावर अन्याय केला प्रजाजनावर त्रास दिला त्या देवाधिकाला इंद्रपुरीचा विध्वंस केला नंदनवनाचा विनाश केला घाबरुनी त्या उभयताना देव पळाले दाही दिशांना मारिल कोण या दोघा जणांना विचार पडला प्रजाजनाला देवांतक तो इंद्रपुरीवर जाऊन बसला इंद्रासनावर कसे वागावे त्याच्या मनावर दैत्य सेना ती घेऊन सारी ब्रह्मलोकावर केली स्वारी वैकुंठवासी सखा श्रीगरी देवांतकाने तिन्ही देवांच्या त्रैलोकावरती राजा होऊन जाऊन बसला सिंहासनावरती कश्यपाला ती वदे अदिती दोघा बंधुना मारण्यासाठी देवांचा तो देव गणपती ऐसे बोलता राणी अदिती प्रकट झाला देव गणपती चांडाळांना मारण्यासाठी अदितीला तर आनंद झाला कधी एकदा याची डोळा गर्भित असता अदिती राणी झाली अचानक आकाशवाणी अदितीच्या त्या उदरा मधुनी नऊ मास अन नऊ दिवसानी प्रसूत झाली अदिती राणी फुले उधळली देवगणानी दिव्य अनुपम रूप तयाचे डोळे दिपले त्या अदितीचे भाग्य थोर या काश्यपाचे काळाचा तो काळ जागला अदितीचा तो बाळ जागला देवांतकाला नरांतकाला छातीशी ती धरू लागली तनपान ती करू लागली पुण्याई ती फळाला आली गजाननाचा जन्म जागला इकडे प्रकार भलता झाला झोप येईना देवांतकाला उभयतांचा विचार झाला पाठवा आता पुन्हा एकाला वेळ लाविता व्यर्थ कशाला राक्षसिणीला प्रथम पाठवली चिमुकल्या त्या बाळ गणाला गिळाया लागली गिळले जेव्हा गजाननाला पोट फाडून बाहेर आला क्षणार्धामध्ये प्राण सोडला
नदीवर माता दीती बसून त्याला काठावरती पाण्याशी तो खेळू लागला खेळता खेळता पाण्यात आला मगरमच्छाने पाय खेचला गजाननाने जोर करून पाय आपुला घेतला खेचुनी मगराला त्या दोन्ही हातानी मगरमच्छ तो आपटून मेला त्यातून एक गंधर्व निघाला वंदिले त्याने गजाननाला भृगुऋषीचा शापाने मी मगरमच्छ झालो भूतो मी आज आपुल्या पदस्पर्शाने काश्यपाला भेटावयाला एकदा काशी राजा आला काश्यपाला तो बोलू लागला चातुर्मास आहे म्हणून जाता येईना स्थान सोडून नको माघारी जाऊ फिरून संगे घेऊन गजाननाला काशी राजा तो चालू लागला वनी निर्जनी अडवाटेला चुलत भाऊ तो नरंतकाचा धूम्र सेवन करावयाचा रस्त्याने त्या जाता येता आकाशातला सूर्य अस्त्र तो फेकून मारिला गजाननाने धूम्राक्षाला ठार पा केला कळले जेव्हा नरंतकाला काशी राजा अन गजाननाला दैत्य धाडीले आणावयाला वध तयांचा करण्यासाठी दैत्य लागले त्यांच्या पाठी गजाननाने त्यांची शेवटी नरंतकाला संताप आला आदेश दिधला सेनापतीला ठार मारावे काशी राजाला तंतुर आणि विंधुरासुर बालरूपाने येता समोर गणरायाने दोघांनाही पतंग दोघे वायुरूपाने आले वेगे गणरायाचा प्राण घ्यावया सोसाट्याचा सुटला वारा दगडावानी पडती गारा देवगणांना नवता थारा दैत्यांचा त्या ठाव जाणीला कळले सारे गौरी गणाला मुष्टिघाताचा आघात केला कामासूर अन क्रोधासूर तो भांडत आले हात घाईवर एकच वेळी दोघे जणही दोघांचे मग पाय धरूनी फिरविले वो गरगर त्यांना आपटूनी या दगडावरती सूड घेण्याच्या उद्देशानी धूम्राक्षाची आली पत्नी गणरायाची आघात करणी एक एक करुणी दैत्य कुळाचा केला हो संहार देवगणांनी गणरायाचा केला जय जयकार कळली वार्ता नरंतकाला काय करूया विनायकाला दैत्य सैन्य तो करून गोळा रणवा
दानव सारे गरजत आले पृथ्वी मंडळ घालू लागले संगे घेऊनी गजाननाला काशी राजा ही तयार झाला नरांतकाच्या सैनिकांनी काशी लढू लागले शस्त्र अस्त्र ते सोडू लागले काशी राजाला कैद करूनी कळले जेव्हा विनायकाला कालपुरुष एक निर्माण झाला कालपुरुषाने त्या वेळेला पाहताच त्या विनायकाला त्याच्यावरी तो तुटून पडला दिव्य शक्ती तो सोडू लागला गजाननाने त्या समयाला विराट रूप ते धारण केले मशकासारखे नरांतकाला नरांतक हा बंधू मारिला देवांतक हा धावत आला महायुद्ध तो करू लागला अंगावरी तो धावून आला विनायकाचा दात ओढला दात बघा तो खाली गळला जर्जर केले दैत्य सुराला विशाल त्याच्या डोक्यावरती मस्तक फोडून देवांतकाला केले बघा ठार इथे संपला गजाननाचा दुसरा अवतार कथा ऐकली गजासुराची नरांतकाची देवांतकाची कथा ही तिसऱ्या अवताराची निद्रेत असता ब्रह्मदेवाला शंकर आले उठवायाला देता जांभई शेंदरी वर्णाचा शिव शंभू ही विस्मित झाले ब्रह्मदेवाचे चरण वंदिले पुत्राला त्या जवळ घेतले देता लिंगन कुणालाही तू त्वरित त्याला मरण येईल भीती कुणाची नाही तुझला दुर्मिळ ऐसा वर मिळाला अपार त्याला हर्ष जागला प्रयोग पहिला कराया गेला राग अनावर इतका झाला शाप तयाने दिला तयाला गौरी पुत्र तो वधील तुझला तिथून गेला कैलासाला शंकराला त्या मारावयाला पार्वतीवरती मोहित झाला बाळ गजानन बोले तयाला सोड शिंदुरा माझ्या आईला रूप पाहुनी भलताच भ्याला काही दिसानी पुन्हा तो आला होता भयंकर संतापलेला पार्वती आणि गजाननाला शरीर आपले मोठे केले गजाननाचे वजन वाढले भारतयाचे असह्य झाले काय करावे कळे ना त्याला वेडा पिसा झाला दाही दिशान शोधू लागला त्या गणरायाला अमरावतीच्या इंद्रसभेला प्रकार घडला जग वेगळा क्रौंच नावाच्या गंधर्वाचा
आला संताप आला त्वरित दिदला शाप तयाला उंदीर बोशिल या समयाला बोलता बोलता उंदीर झाला उंदीर भूमून सका सकाळी पराशराचा आश्रमा जवळी त्या उंदराने फार त्या वेळी पराशराने पाहिले जेव्हा गजाननाला म्हटले तेव्हा आदेश माझे ऐकून घ्यावा बंदोबस्त तू याचा करावा आदेश मिळता गजाननाला पाशी टाकूनी धरले त्याला नतमस्तक तो उंदीर झाला गजाननाने म्हटले त्याला वाहन माझे होया क्षणाला आनंदाने तयार झाला गणेश त्यावर आरूढ झाला स्वर भूमी त्या समयाला सिंदूरासुराच्या नगरा आला नगर जनते पुसती त्याला पती गणाचा मी गणराया सिंदूरासुराचा नाश कराया देवगणांना मुक्त कराया अवतरलो मी धरतीवर वृतांत कळला सिंदूरासुराला सैन्य घेऊन युद्धास आला पाहून गणाला भयभीत झाला गजाननावर धावून आला वरचे वर मग उचलून त्याला धरून बगले मध्ये दाबला प्राण सोडला तेव्हापासून झाला गजानन शेंदूर वर्णाचा स्वर्गामधून केला देवांनी वर्षाव सुमनांचा भाद्रपदातील शुद्ध चतुर्थी गणा तुझारे उत्सव करती बैसौनी ती मंगल मूर्ती डोळे भरूनी रूप पाहती शमीपत्रे अन दुर्वा वाहती भक्ती भावाचा नैवेद्य देती आधी गणाचा तू गणनायक विघ्नहरा तू विघ्न विनाशक महडगावचा वरद विनायक चिंताहरेशा चिंतामणी तू संकट समयी एशिझणी तू व्यापून उरला त्रिभुवनी तू मोरगावचा मयूरेश्वरा लंबोदरा घे कर्पूर गौरा गजवदना घे गौरी कुमरा सकळ गणांचा तू भगवंता सिंदूर वदना हे एकदंता सर्वा ठाई तूच अनंता तू सुख करता तू दुख हरता दुष्टांचा तू शासन करता या विश्वाचा करता हरता मुषक वाहना दीन दयाळा ऋण झुन माझे पायात वाळा पार्वतीच्या गे चिमण्या बाळा त्रैलोक्याचा आहे स्वामी दिन दुबळ्यांचा अंतरयामी अष्टविनायक अष्टोधामी असेल माझी बुद्धी ही मंद तव नामाचा लागो छंद भक्तिभावे भोवून धुंद कथा तुझी ही लीण्या स्फूर्ती दिदली एक नाथा मोरया मंगल मूर्ती मोरया
ಮೂರ್ತಿ ಮೋರಯಾ, ಗಣಪತಿ ಬಾಪ್ಪ ಮೋರಯಾ, ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ಮೋರಯಾ, ಗಣಪತಿ ಬಾಪ್ಪ.